हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विदर्भ जॉब्स. तर आजच्यामध्ये आपण बघणार आहोत महापौर नागपूर भरती 2021, म्हणजे महाराष्ट्र वन विभाग नागपूर भरती 2021. तर तुम्हाला आताच डिस्क्लेमर देऊन देते की 10वी 12वी वाल्यांकरता ही जॉब नाही आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहू नका किंवा स्किप करून टाका व्हिडिओला. ओके, तर महापौर पब्लिश नोटिफिकेशन रिगार्डिंग द पोस्ट ऑफ डेप्युटी जनरल मॅनेजर, म्हणजे उपमहाप्रबंध याकरता ही पोस्ट निघालेली आहे. तर नागपूर महाराष्ट्र वन विभागमध्ये उपमहाप्रबंधक या पदाकरता जागा निघालेली आहे. पात्रता काय लागत आहे? उमेदवार वन विभाग वन विकास महामंडळामधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा, म्हणजे रिटायर्ड ऑफिसर असावा. उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामाबाबत किमान 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. फी नाही आहे. नोकरी ठिकाणी नागपूर. अर्ज विधी ऑफलाईन तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. ह्या दिलेला ॲड्रेस होती, हा बघा ॲड्रेस दिलेला आहे. आता तुम्हाला जाहिरात दाखवतो. डायरेक्ट जाहिरातमध्ये सगळी माहिती दिलेली असते. हे बघा, एकच पेजेचं नोटिफिकेशन आहे. जाहिरात म्हणून दिलेलं आहे. पदनाम, पदसंख्या. पदनाम उपमहाप्रबंधक, म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर. हे बघा, पदाकरता अर्थ काय लागत आहे? उमेदवार वन विभाग वन विकास मंडळामधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा, म्हणजे रिटायर्ड ऑफिसर असावे. उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामाबाबत 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. उमेदवाराला पुरेसे संगणकीय ज्ञान असावे, कम्प्युटर नॉलेज, जेणेकरून मंडळाची वेबसाईट व इतर प्रसारमाध्यमाशी संबंधित कामे करणे सोयीचे होईल. हे कम्प्युटर यूज करता आले पाहिजे त्यांना. ओके, अरे बघा, तुम्ही सगळी माहिती या नोटिफिकेशन बघू शकता. आम्ही विदर्भ जॉब डॉट इन वेबसाईटवर विदर्भातील गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट जॉब शेअर करत असतो. तर आजच्या वेळेमध्ये आपण बघलाय महाराष्ट्र वन विभाग नागपूर भरती, तर ही विदर्भातील गव्हर्नमेंट जॉब आहे.